मी सर्पमित्र संदीप किरे, मी आज माझ्याच गावात गावामध्येच आबागाव साहेबांनी फोन केला होता, रात्रीच केला होता, तर मग सकाळच्या वेळेस इकडे त्यांच्या घरी येत आलेलो. तर आमच्या छोट्यानी तुझं नाव सांगा. हा, रात्री काय कारण केलं, काय कारण काय केलं तू? हे रात्रीच्या वेळेस आमच्या परिसरामध्ये 2 दिवसापासून पाऊस चालू आहे. तर पावसामध्ये हे 2 पक्ष्यांचे पिल्लं होते, चिमणीची पिल्लं. तर हे पिल्लं पावसात या झाडापाशी तिथं पडलेलं दिसताना त्यांनी बघितले, तर कायचा आवाज येतो म्हणून पाऊस गेल्यानंतर बाहेर फिरत होते. तर त्यांनी बघितलं तर रात्रीच्या वेळेस त्यांनी त्या पिल्लांना गवत वगैरे टाकून एकदम असे छोटेसे, म्हणजे त्यांनी 2 पिल्लांना एकदम असं जीवदान दिलं, म्हणजे रस्त्याने येणारे जाणारे लोक असतात पण कोणाचं लक्ष नाही गेलं. पण मग या छोट्याशा पोराने आज एक लय मोठाचा कार्य केला. आपण जे सांगत असतो प्रत्येक ठिकाणी साप वाचवा, सापांना मारू नका, पक्ष्यांना कुठं जखमी अवस्थेत पक्षी आढळले तर आम्हाला फोन करत जा, जेणेकरून ते पक्ष्याचा जीव वाचला पाहिजे. हे आपलं हे प्रत्येक ठिकाणी सांगत असतो आपण. तर छोट्याने आज रात्री चांगलं एकदम योग्य रीतीने, म्हणजे जे निसर्गासाठी प्रत्येक जणांनी झटलं पाहिजे तसं या छोट्याने लहानेने काम केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही हे छोटे पक्ष्यांचे पिल्लं. तर त्यांना आपण संगोपन चांगल्या पद्धतीनं करू, त्यांना चांगले मोठे झाल्यानंतर त्यांना परत त्यांच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडून देऊ. तर त्यांना हात नाही लावत, तिने रात्री त्या एक छोटीशी बॉ चॉकलेटची बर्नी घेऊन तिला होल वगैरे दरवाजा पण तिने केला आहे बा, तर ना बा. तर तिने त्याला ऑक्सिजन घेण्यासाठी खोक्या काय त्यांना नाही, मी रात्री फोनवर त्यांना सांगितलं खोक्यामध्ये ठेवा म्हणलो भेटलं तर. पण तिने मग तिने आपण सांगायच्या अगोदरच सर्व काही तिने केलेलं होतं, त्याला त्याच्या मनानेच स्वतःहून केलं. त्याची मम्मी पण सांगते, पप्पांनी पण मला आबाने फोन केला होता मला, काय आबा ना ज्यावेळेस मी इमर्जन्सीला कुठं बाहेर असतो तर आबा आहे ना तर सांगितलं, म्हणजे आपण एखाद्याला फोन केला, एखाद्याचा आपल्याला रेस्क्यूसाठी फोन आला तर फोनवर बिनविशेरी वर्गातला किंवा विशेरी असला तर आपण तिथं दुसरा तरी एखादा हे करतो, पण बिनविशेरी असला तर तो स्वतःहून तिथं जाऊन रेस्क्यू करतो, म्हणजे मार्ग आपलं त्याला माहिती आहे, त्याला पहिल्यापासून आपल्याबरोबर फिरतो तो, तर माहिती आहे सापांची ओळख पण भरपूर माहिती आहेत. पण बिनविशेरी असला का तो रेस्क्यू करत राहतो, म्हणजे त्याला पण आवड आहे साप पक्ष्यांना वाचवायचं. ते म्हणजे जेवढं माझ्या हाताने होऊ शकतं तेवढं आम्ही करत राहतो. आज त्याच्याच मुलांनी तुम्ही बघू शकतात का किती योग्य रीतीने, म्हणजे हे कोणी करणार नाही असं रस्त्याने जाता येणार येतं रस्ता तुम्ही बघू शकतात. आमचा परिसर मारुती मंदिरासमोरचाच आहे, तर रस्त्याने येणारे जाणारे लोक बरेचसे होते रात्रीच्या वेळेस, पण मग काय त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही. पण छोट्याने त्याच्या घरासमोरच दिसलं त्याला व्यवस्थित बर्नीमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी, हे पण होल वगैरे केलं, दरवाजा पण केला, का त्यांची आईबाप येते पण काय रात्र त्यांनी लक्ष दिलं. सकाळपासून त्या बाहेर पण ठेवून बघितलं त्यांनी, पण रात्र दिवसभरामध्ये सकाळी आलेच नाही काही त्याला पक्ष्यांचे बघण्यासाठी कोणी, आई वडील त्याचे पक्ष्यांचे आई वडील बघण्यासाठी कोणीच नाही आलं. तर मग आता त्याला आपणच स्वतःहून संगोपन करू, त्या पक्ष्यांना मोठं करू, त्यांना लहानचं मोठं करू, त्यांना मग जेव्हा ते उडते हो त्यांना आपण निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडून देऊ आपण. तर या छोट्यासाठी एक सलाम, एक शाबासकी दिलीच पाहिजे. जर का आपल्या परिसरात कुठं पण साप व इतर जखमी पक्षी प्राणी आढळले पावसाळ्यामध्ये तर जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवा. सर्प वाचवा, निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा. आता तुला कसं वाटलं, कसं वाटलं, हसायला लागला, रडू मी जाऊन घेऊन आमच्या घरी घेऊन जाऊ ना, सगळे खुश. त्याचं अजून मन व्हायना का मी घेऊन जावं असं काही त्याची इच्छा नाही, काय तो सांभाळायचं त्याचं आहेत, पण मग त्यांना रोजचं त्याला फिडिंग यायला शाळा पण असती, त्याचं मन व्हायना. तुम्ही बघू शकतात कसं त्याचं बारीक उदास ते पिल्लांना घेऊन जाताना त्याचा चेहरा पण तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे तो दुःख, म्हणजे एखाद्याला वाटतं आपण पिल्लाला रात्रभर आपण तो सांभाळतो आहे, त्यांना दिवस सकाळी शाळेतून जाऊन आल्यानंतर सुद्धा त्या पक्ष्याची त्याची काळजी घेतो येतो. तर त्याला आता रडू पण यायला लागलं अक्षरशः, म्हणजे काय प्रत्येकाने एखाद्या गोष्टीला जर जीव लावत असलो तर म्हणजे आपल्यासारखंच आपण पण प्रत्येक पक्ष्यांना सापांना जीव लावायचा प्रयत्न करत असतो, त्याचा चेहरा तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे झालेला आहे. त्याची इच्छा व्हाय ना का आपण त्यांना द्यावं, पण मग आता तो घरी राहणार नाही, आपल्याकडे राहिलं तर आपण त्यांना चांगलं लहानचं मोठं करू, त्याला घरी पण आपलं घर काही लांब नाही, त्याला जवळ त्याला बोलत जाऊ आपण व्यवस्थितपणे, त्या पक्ष्यांचे पिल्लांना आपण सांभाळ करू आणि उडते झाले की त्याच्या हातानेच निसर्गाच्या स्वाधीन करून देऊ आपण. सगळ्यांनी
वीडियो जर आवडली तुम्हाला आणि आमच्या छोट्याचं वेदनचं कार्य आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि असं प्रत्येकाने केलं पाहिजे. माझी तर इच्छा आहे प्रत्येकाने पक्षी प्राण्यांना जीवदान दिलं पाहिजे. तर इथं शाळेतले मुलं पण जमा झाले. बर त्याच्या छोट्या त्याची मम्मी पण काय म्हणते वहिनी आमच्या वहिनी उडाले मोठे मोठे त्याच्या हा ते नाही म्हणजे ते आपल्यासारखंच त्याचं धैर्य निसर्गासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. हा उद्देश आपण प्रत्येकाला देतो पण तिने लहान एवढ्या लहान वयामध्ये जे कोणी मोठे व्यक्ती पण नाही करू शकत. जाऊ द्या रस्त्याने म्हणते पिल्ल पडलेले जाऊ द्या पडू द्या पण मग त्या छोट्याशा पोरांनी त्या पिल्लांना वाचून लय मोठं जीवदान दिलं. बरनेलं हा ते नाही तेच नाही का दरवाजा वगैरे सगळं एकदम हे कोणी करू शकत नाही पण त्याच्या मनामध्ये आलं ती इच्छा म्हणजे प्रत्येकाची एक इच्छा असते का पक्षी वाचला पाहिजे. त्याचा तुम्ही अजूनपर्यंत बघू शकता त्याचा चेहरा कसा झालेला एक का घेऊन जावा का नाही जावा. पण त्याला मी सांगितलं रोज आमच्या घरी येत चक्कर मारायलाच जाय मी नसल्या होतं. त्याला आमचा शंभू पण असतो सोबत. शंभूला तर पक्ष्यांची त्याची पण आवड आहे कारण की घरच्यांच्या सगळ्यांना आवड असल्यामुळं ते त्याची पण हा मोठे झाले का त्याच्या हातानेच आपण निसर्गाच्या स्वाधीन करून देऊ. उडते ज्या वेळेस होत्या त्यांचे स्वतःच्या मनाने ते खायला उडायला सुरुवात करत्यान. जर का आपल्या परिसरात